राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा आता जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर, उत्तर महाराष्ट्रानंतर आता पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात यात्रा आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला, काय नेमकं आता याच्या पुढचं? दादांच्या या जनसन्मान यात्रेला अभूतपूर्व ऐतिहासिक अशी यात्रा आहे. अभूतपूर्व असा प्रतिसाद उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि आजही आता मी पोचतोय तर इथला एकंदरीत उत्साह पाहता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अति उत्साहाने त्या ठिकाणी स्वागत होईल. बरं, पण ज्या पद्धतीने काल लाडकी बहीण खरं तर महिलांना उद्देश महिलांचं ज्या पद्धतीने फोकस या सगळ्या यात्रेमधून केलेला आहे, पहिला हप्ता काल काही महिलांना मिळालेला आहे, काय नेमकं काही महिलांना अजून मिळायचं बाकी आहे? नाही, तो मिळत राहणार ना. एकंदरीत 1,40,00,000 महिलांच्यापर्यंत जायचं आहे. एका वेळेला एका दिवसामध्ये शेवटी या व्यवस्थेमध्ये पोहोचण्याच्यासाठी काही कालावधी लागतो, 1-2 दिवसामध्ये सगळ्यांना जाईल. यावरती सुप्रिया सुळे म्हटल्यात की लवकर पैसे काढून घ्या, नाही तर भाजपवाले ते पैसे काढून घेतील. असं ही अत्यंत चुकीच्या पद्धतीची टीका आहे. मला असं वाटतं टीकाकरांनी टीका करावी, परंतु सभ्यता त्या ठिकाणी राखावी. चव्हाण साहेबांच्या विचाराचे वारसदार म्हणणाऱ्यांनी अशा पैकी टीकाटिपणी करणं अयोग्य आहे. मुळतच ह्यांना या योजनेचा विरोध आहे, ही योजना नसावी असं त्यांना वाटतं. आणि ही योजनेचा डीबीटी झाल्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना जे काही वाटत होतं की आता चंद्र आता हातातच आलाय सत्तेचा, तो गमावल्यासारखं झाल्याच्या नंतर नैराश्याच्या पोटी याच्यापेक्षा काही वेगळी वक्तव्य अपेक्षित नाहीत कोणाकडून. ज्या पद्धतीने या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवरती अजितदादांचं जे वक्तव्य आलेलं आहे, सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चूक केली, पार्लमेंटरी बोर्डाने तशा पद्धतीचा निर्णय घेतला होता, त्यावरतीच बोलताना म्हटलं की दिल्लीतनं दबाव होता अजितदादांवरती. दिल्लीतला दबाव वगैरे काही नव्हता. पार्लमेंटरी बोर्डामध्ये कॉन्शियसली आम्ही तो सामुदायिक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. त्याच्यामध्ये काही असं काही कारण नाही. काही वेळेला काही निर्णय होत असतात निवडणुकीमध्ये, त्याच्यामध्ये काही वेगळं काही फार मोठं कोणाला वाटत काही कारण नाही. दिल्लीचा दबाव असल्याचं तर काही स्थिती नाहीतच आहे. पण आता काहींना केवळ एखाद्या पक्षाला नेतृत्वाला टीकेचं लक्ष करायचं असतं तर ते तशापैकी उपयोग करू शकतात. नाही, पण रोहित पवारसुद्धा काल म्हटलं की एखादी संस्था जी संस्था नेमलेली आहे ते जे सांगेल तसं अजित पवार बोलतायत. इतक्या छोट्या माणसाच्या वरती बोलण्याचं मला काय आवश्यकता वाटत नाही, कारण त्यांची तेवढी हे आम्ही जे काय करतो आहे हे समजून घेण्याची काय फार पात्रता कोणाची असं मी मानत नाही. दुसरीकडे नवाब मलिकांनी जे आज ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये घड्याळाचं चिन्ह त्यांनी टाकलेलं आहे, म्हणजे एकूण नवाब मलिक तुमच्या सोबत आहेत हे आता एकूण स्पष्ट झालं. आता काय वारंवार आपण या विषयावरती भ्रष्टाची चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचं काय मला वाटत नाही. सोबत आहेत ते आहेत. बरं, या सगळ्याच्यात जय पवारांना बारामतीमध्ये उमेदवारी देण्याचे संकेत कुठेतरी आज अजित पवारांनी दिले आहेत. जर पार्लमेंटरी बोर्डाने कार्यकर्त्यांनी जर तशी मागणी केली तर तसं विचार केला जाईल. दादांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातून आम्ही सामोरं जाणार आहोत आणि जे नेतृत्व निवडणुकीचं नेतृत्व करते त्या नेतृत्वाने निवडणूक लढवावी असं त्या ठिकाणी अभिप्रेत असतं. जय पवारांनी दादा काय नाही अजितदादा नेते अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जात आहे. त्याच्यामुळे ते जे काय बोलले असतील आता माझी त्याची भेट होईल. बघीन, विचारेन. शेवटी पार्लमेंटरी बोर्डात आम्ही पोहोचू. धन्यवाद. तर सुनील तटकरे आता पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांना जी जनसन्मान यात्रा आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. त्यासोबतच रोहित पवारांवरती सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलं की छोट्या मोठ्या व्यक्तींवरती मी बोलत नाही. आज त्याला काय नेमकं रोहित पवार प्रत्युत्तर देतील ते बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.